विदर्भातील खारपाण पट्ट्यातील पूर्णा नदीची उपनदी असलेल्या उमा नदीवर उमा बॅरेज प्रकल्प प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनासाठी आणण्यात येणारा असा हा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. शासनानं कोट्यवधी रुपयांचा निधी या प्रकल्पावर खर्च केलाय, मात्र उपयोग शून्य आहे. उमा बॅरेजचं काम 3 वर्षांपासून बंद आहे. कोणत्याही गावकऱ्यांना या जलसिंचन योजनेचा लाभ मिळालेला नाहीये. उमा बॅरेज 78.61 कोटीच्या धरणाची किंमत म्हणे 237.23 कोटी. प्रकल्पाचं काम एवढ्या वर्षानंतरही अपूर्णच आहे, पण यावर आतापर्यंत खर्च झाले तब्बल 176 कोटी रुपये. यापैकी 114.93 कोटी बांधकामावर, 27.92 कोटी भूसंपादनावर, कालवा मार्गावर 73 लाख रुपये आणि इतर कामावर 32.50 लाख रुपये खर्च झाले. ऐकाल तर चक्रावूनच जाल. योजना शासनाची आणि खर्च झालेली रक्कम मात्र कर्जाची, आणि हे काढलेलं कर्जही शासनानं स्वतःच्या हिमतीवर काढलं नाही तर शेतकऱ्यांच्या जमिनी त्यासाठी गहाण ठेवल्या. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, विश्वास बसत नाही ना. तुम्हीच ऐका परिसरातील ग्रामस्थांच्या या व्यथा. अडचणीत आलेलं त्या खूप अडचणीत आहे. नापिकी सतत पीक वाया चाललं यांना. काय मागणी करणार तुम्ही त्या अधिकाऱ्याबद्दल? बोजे आहे कर्ज ते आमचं पूर्ण नील करा लिफ्ट. आणि संबंधित अधिकाऱ्यावर संबंधित कडक कार्यवाही करण्यात येईल आम्हाला. फसवणूक हाच विषय आहे, दुसरं काही नाही. उमा उपसा सिंचन याच्यामध्ये आमची जे शेती ही घेतलेली आहे, उमा उपसा सिंचनमध्ये अशी एक आमची सोसायटी स्थापन झाली होती. त्या सोसायटीमध्ये आम्ही जवळपास 100 हेक्टर जमीन म्हणजे 250 एकराचा प्लांट होता उपसाचा, आणि त्यानुसार बँक नाबार्डनं आणि कोऑपरेटिव्ह बँक अकोला यांनी आम्हाला 58 लाख रुपये कर्ज दिले. फक्त 58 लाख रुपये, आणि ती योजना पूर्ण करण्याचं त्यांनी ठरवलं, पण योजना पूर्ण झाली नाही. शेतकऱ्याच्या शेतात एक बूंदसुद्धा पाणी आलेलं नाही आहे. सर्व योजना कोऑपरेटिव्हच्या ताब्यात होती, कोऑपरेटिव्ह बँकेच्या ताब्यात होती. त्या कोऑपरेटिव्ह बँकेचे त्यांनी पैसे घेऊन किंवा काही भ्रष्टाचार करून योजना पूर्ण केली नाही. अगदी बरोबर, एक बूंदसुद्धा शेतकऱ्याच्या शेतात पाणी आलं नाही, आणि आम्हाला कोणताच फायदा झाला नाही. उलट आमच्यावर कर्ज टाकलं. त्यानुसार मग नंतर सेंट्रल बँक आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटची एक योजना आली होती म्हणजे कर्जमाफीची, तर त्याच्यातनी काही लोकांना कर्जमाफी झाली. आणि व्याजमाफीची आली होती योजना, त्या व्याजमाफीमध्ये जवळपास आमच्यावर कर्ज झालं होतं 58 लाखाचं, 1.14 करोड रुपये. उलट बोजा वाढला त्याच्या, उलट बोजा वाढला. 1.14 करोड रुपयांपैकी त्यांनी व्याज माफ केलं आणि मुद्दल आमच्यावर तसंच ठेवलं. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की म्हणजे 7-12 आमचा कोरा करावा. आमच्या शेतात एक बुंदही पाणी भेटलं नाही. अधिकाऱ्यावर संबंधित संबंधित अधिकारी कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन संतोष कोरपे होते त्यावेळेस, आणि नाबार्डकडून हे योजना आली होती. एक नाबार्डचे ते नागपूर जिल्ह्याचे एक साहेब होते, काय त्यांचं नाव, रज्जाक साहेब. त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि काळमेघ होती इथं, ते रिटायर्ड झाले. काळमेघ अरविंद देशमुख पण होते, काळमेघ पण होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि आमच्या 7-12 पूर्ण कोरडा करण्यात यावा. आम्हाला एक बुंदी पाणी मिळालं नाही, आणि त्याचा एकही फायदा झाला नाही आम्हाला. मी विनायक दयाराम जावरकर, मी लिफ्ट इरिगेशनचा सदस्य आहे. माझ्यावर जो बोजा टाकलेला आहे या लिफ्ट इरिगेशनचा, तर क्रॉप लोनपासून वंचित झालेलो आम्ही, तर त्याच्यामुळे बँकेनं सर्व काही जे सरकारच्या योजना आहेत त्या कर्जमाफीच्या, 5 एकराच्या आतील कर्जमाफी घेतली कोऑपरेटिव्ह बँकेनं, व्याजमाफी झाली सरकारतर्फे, तर व्याजमाफी घेतली तर म्हणजे 60-70 लाखाची योजना, तर 1 कोटी रुपये सबसिडी म्हणजे सरकारची इकडून या कोऑपरेटिव्ह बँकेनं घ्यायला आहेत. तर मग कर्ज कास्तकारावर काहीच नाही, 70 लाखाची योजना, 1 कोटी रुपये वसूल केले ना सरकारपासून या बँकेनं. कोणता प्रकल्प आहे उमा? हा उमा उपसा जलसिंचन संस्था. कोणाच्या दुर्लक्षपणा ह्या गोष्टी करतात आपल्याला असं वाटतं? हे आता जे ठेकेदारी आहे, बँक आहे,
यायला सर्व अधिकार दिलेले होते, म्हणजे संस्थाचे जे अध्यक्ष आहेत जे अधिकार आहे ते बँकेला दिलेले होते. अर्धवट पडलेला आहे तो, अपूर्ण राहिलेला आहे. अपूर्ण राहिलं, पाणी आलंच नाही ना. कुणाच्या जमिनीवर 5 लाख तर कुणाच्या जमिनीवर 10 लाखांचा बोजा आहे. पर एवढा मोठा बोजा चढून पाणी नाही ते नाहीच. अशा परिस्थितीत निसर्गाशी 2 हात करणाऱ्या या अन्नदात्यांनी करायचं तरी काय असा प्रश्न त्यांच्या समोर आवासून उभा राहिलाय. आत्महत्येचे विचारही त्यांच्या डोक्यात येत आहेत, पण त्यानंतरही मिळणारी रक्कम ही तुटपुंजीच. इकडे आड आणि तिकडे विहीर, करावं तर काय करावं अशा मानसिकतेत आमचा बळीराजा सापडलाय. पण सरकारी बाबूंना याचं काहीच सोयर सुतक नाहीये. निष्काळजीपणा, नियोजन शून्यता आणि भ्रष्ट हेतू ठेवून काम करण्याची वृत्ती, यामुळेच तर प्रकल्पाची किंमत वाढते आणि 4 पैसे त्यांच्याही खिशात खुळखुळतात. मग प्रश्न पडतो की हे सरकारी बाबू अनेक नियमांची पायमल्ली करायला धजावतातच कसे? वेगवेगळ्या विभागाच्या परवानगी शिवाय कशी काय काम करतात हे सगळं मंडळाच्या मुख्य अभियंत्यांच्या लक्षात येत नसावं का? पण मंडळी, हे सर्व काही संगनमतानच होत. पर हा सगळा घोटाळा उघड झाल्यावर एकमेकांची जबाबदारी निश्चित होईपर्यंत साहेब मात्र सेवानिवृत्त होतात आणि सगळा विषय थंड्या बस्त्यात जातो. म्हणजे 21 वर्षा पाणी भेटलं नाही बाबा, 1 वर्ष ते फेल पडली योजना. म्हणजे बोगस काम केल्याबद्दल प्याले पाणी भेटलं मला, प्याले पाणी भेटलं नाही आम्हाला. आमच्या त्यांनी चंबळ केले, पाईप टाकले, त्यांचे सवन फेल झालं काम, तर त्यांना शासनाने वापर लवकर ते माफी करण्यात यावी. त्याच्यामुळे म्हणा आम्हाला बँक कर्ज देऊन नाही राहिली. हो, थकीत झाल्यानं सर्व कास्तकार, त्याच्यानं काय कर्ज बघा भेटूनच नाही राहिलं. सगळे काही वंचित राहिले कास्तकार. कर्ज जे आहे ते इथला बोजा पडला, एखादा लाखाच्या वरच बोजा आहे, 5 लाख 10 लाख 20 लाख. हे जर तुम्ही कर्ज माफ करसाल ना तर आम्हाला आत्महत्येची पाळी येणार आहे. शेतकरी आत्महत्येलाच लवकर होणार आहे. तर हे शासनाने काही नाही विचार करावा. हे जे बोगस काम केलं याच्यावर सुरती कारवाई करावा त्या बोगसच्या मागावर. ही योजना म्हणजे बोनस पडलेली आहे, तिचा अजिबात लाभ कोणाला भेटला नाही. तर एवढी आमची शेतकरी विनंती. त्या बोजामुळे दुसरी बँक कर्ज वंचित राहिलेले, फक्त सावकार पैसे देत नाही, बँक कर्ज देत नाही. पूर्णा बंधारा प्रकल्पात सर्वाधिक अनियमितता आढळून आली, त्यातच जलनिष्कासनाचा प्रचंड वाढलेला खर्च, सविस्तर सर्वेक्षण न करता तांत्रिक मंजुरी मिळवणं, अपुऱ्या आणि चुकीच्या अन्वेषणावर आधारित अंदाजपत्रक तयार करणं अशा सगळ्या बाबी या विभागात घडल्यात. उमा बॅरेज प्रकल्पावर एवढा खर्च करून देखील त्या प्रकल्पाचा एकही थेंब शेतकऱ्यांना मात्र अद्याप मिळाला नाही. 5,510 हेक्टर जमीन ओलिता खाली येणार शेतकऱ्यांचं स्वप्न हे फक्त स्वप्नच राहिलं. या योजनेची बोगस कामं करण्यात आल्याचं गावकऱ्यांकडून बोललं जात आहे. हैदराबादच्या वैष्णवी कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीनं इथलं सुरू काम बंद केलंय. त्यामुळे 7 नोव्हेंबर 2014 पासून त्यांना म्हणे प्रतिदिन 50,000 रुपये दंड लावलाय. एवढंच नाही तर या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्तावही तयार केला गेलाय. पण या प्रस्तावाचं पुढे काय झालं हे मात्र कुणालाच कळलं नाही. त्यामुळेच अन्नदात्या शेतकऱ्याला देशोधडीला लावणाऱ्या वैष्णवी कन्स्ट्रक्शन आणि तिच्या सारख्या कंपन्यांना अद्दल घडेल असा धडा शिकवला पाहिजे हीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट, MKN मराठी, अमरावती.